तर तुम्ही सहज संवादामध्ये जाऊ शकता, माझी सुद्धा तुम्हाला त्यावेळेस आवश्यकता लागणार नाहीये. स्वसंवादामध्ये जाण्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही एका निवांत आणि शांत ठिकाणी घरामध्ये बसाल किंवा झोपी जाल, म्हणजे आरोग्य पडाल. निवांत आणि शांत ठिकाणी तुम्ही बसाल किंवा बेडवरती झोपाल. संवादात जाण्यासाठी तुम्ही तीन वेळा दीर्घ श्वास घ्याल आणि बाहेर सोडाल. तीन वेळा तुम्ही श्वास आतमध्ये घ्याल आणि बाहेर सोडाल. तीन तिसऱ्या वेळा बाहेर श्वास सोडत असताना तुम्ही मनातल्या मनामध्ये फक्त म्हणाल तीन वेळा रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एवढं म्हणता क्षणी तुम्ही लगेच समोरच्या गाढ अवस्थेकडे वाटचाल कराल. तुम्ही स्वसमोरच्या गाढ अवस्थेकडे जाल. समोरच जाण्यासाठी फार सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही एका निवांत आणि शांत ठिकाणी बसाल, तीन वेळा दीर्घ श्वास आतमध्ये घ्याल आणि बाहेर सोडाल. तिसऱ्या वेळेला श्वास बाहेर सोडत असताना मनातल्या मनामध्ये म्हणाल रिलॅक्स 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 आणि त्याच वेळेला डोळे बंद कराल. तिसऱ्या वेळेला श्वास बाहेर सोडत असताना तीन गोष्टी तुम्ही एकत्र करणार, श्वास बाहेर सोडणार, डोळे बंद करणार आणि मनातल्या मनात तीन वेळा म्हणणार रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आत्ताची जी संबोधनाची अवस्था आहे ती तुम्हाला एका सेकंड मध्ये लगेच मिळेल. तुमच्या अंतर्मनाच्या कॅपॅसिटीमुळे ती लगेच मिळेल. जेवढी जास्त तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेवढा तत्काळ तुम्ही स्वसंबोधनामध्ये जाऊ शकता. स्वसंबोधनामध्ये गेल्यानंतर संबोधनातून बाहेर किती वेळाने यायचं हे मनामध्ये तुम्ही ठरवायचं. 2 मिनिटांनी बाहेर येणार, 3 मिनिटांनी येणार, 5 मिनिटांनी येणार, जास्तीत जास्त 20 मिनिटं, जास्तीत जास्त 20 मिनिटं. आणि ह्या मधल्या काळामध्ये आपण काय करणार, स्वतःसाठी सूचना घेणार सकारात्मक आणि पॉझिटिव्ह, ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत तेवढेच तुम्ही सूचना घेणार आणि आपोआप तुम्ही संबोधनातून बाहेर याल. ज्या ज्या वेळेला तुम्ही स्वसंबोधन कराल सूचना घ्याल आणि बाहेर याल, प्रत्येक वेळेला तुम्हाला अधिक अधिक चांगलं वाटणार, अधिक फ्रेश वाटेल. डोळे उघडल्यानंतर तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल, छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, आनंदी वाटेल, उत्साही वाटेल, शांत वाटते, रिलॅक्स वाटते. स्वसंबोधनामध्ये घरामध्ये जाण्यासाठी तुम्ही काय करा, शांत ठिकाणी बसाल किंवा झोपाल, डोळे उघडत असतील. तीन वेळा श्वास आत घ्याल आणि बाहेर सोडाल. आत घेतल्यानंतर बाहेर सोडत असताना दीर्घ श्वास घ्याल आणि बाहेर सोडाल. तिसऱ्या वेळेस तुम्ही तीन क्रिया करणार. बाहेर श्वास सोडत असताना श्वास बाहेर सोडणार, डोळे बंद करत असताना मनातल्या मनामध्ये तीन वेळा म्हणणार रिलॅक्स 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 आणि तुमचं संपूर्ण शरीर आणि मन रिलॅक्स होईल. तुम्ही स्वसंबोधनाच्या आत्ता ज्या अवस्थेत आहात समोरच्या तशा अवस्थेत तुम्ही लगेच जाल. समोरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या सूचना घ्यायच्या पॉझिटिव्ह त्या सूचना तुम्ही घ्याल. समोरामधून ठरल्या वेळी तुम्ही बाहेर या. बाहेर आल्यानंतर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल, डोळे उघडल्या खूप छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, आनंदी वाटेल, उत्साही वाटेल, खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. आणखी एक जाता आता माझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आता देणार आहे, ते म्हणजे तुमचं मूड ठीक करण्यासाठी, तुमच्या भावना कंट्रोल करण्यासाठी एक उत्कृष्ट शस्त्र मी तुम्हाला आता देणार आहे. डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट, डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट, तीन म्हटलं की तुम्ही सगळे मला दाखवणार आहात. डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट तुमचा मूड ठीक करण्यासाठी मी तुम्हाला एक चांगलं तंत्र तुमच्या अंतर्मनामध्ये प्रोग्राम करून देतोय. तर्जनी आणि अंगठ्याचा बोट, डाव्या अंगठ्याचा अंगठा, डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट, ज्या वेळेला तुम्ही एकमेकांना स्पर्श करा त्यावेळेला तुम्ही जबरदस्त आत्मधून आनंदी व्हाल, जबरदस्त आत्मधून आनंदी व्हाल, जबरदस्त आनंद वाढत जाईल. ज्या ज्या वेळेला जीवनामध्ये तुम्ही हे दोन्ही बोट एकत्र अनल कळत न कळत तर तुम्ही जबरदस्त आत्मधून आनंद अनुभवणार. डाव्या हाताचा अंगठा आणि त्या शेजारचं बोट म्हणजे तर्जनी, डाव्या हाताचा अंगठा आणि त्या शेजारचं बोट तर्जनी, डाव्या हाताचाच अंगठा आणि त्या शेजारचं बोट म्हणजे तर्जनी. तीन म्हटल्यानंतर तुम्ही ती दोन्ही बोट एकत्र आणणार. चार म्हटलं की तुम्ही दोन्ही बोट वेगळी करणार. तीन म्हटलं की दोन्ही बोट तुम्ही एकत्र आणायचे. डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट जरा मला दाखवा. डोळे बंद असतील, गाढ अवस्थेत आहात तुम्ही. डाव्या हाताचा अंगठा आणि त्या शेजारचं बोट, डाव्या हाताचा अंगठा आणि त्या शेजारचं बोट गणपतीची मुद्रा असते तशी योगाला आपण बसतो तसं. व्हेरी गुड, अगदी बरोबर. डाव्या हाताचा अंगठा आणि त्या शेजारचं बोट, रिलॅक्स खाली हात ठेवा. एकदम डान्स होबा, शांत होबा, रिलॅक्स होबा, डान्स होबा, शांत होबा, रिलॅक्स होबा. हो बरं वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. मी एक तर तीन अंक मोजणार आहे. तीन अंक मोजल्यानंतर तुम्ही दोन्ही बोट एकत्र आणणार, म्हणजे डाव्या हाताचा अंगठा आणि त्या शेजारचं बोट तर्जनी दोन्ही एकमेकांना हलकेसे स्पर्श करणार आणि जबरदस्त आनंद निर्माण होईल तुमच्या शरीरामध्ये, जबरदस्त मनामध्ये आनंद निर्माण होईल. एखादी घटना तुम्हाला आनंदाची आठवणार आहे तीन म्हटल्यानंतर, इतकी आनंदाची गमतीची गोष्ट तुम्हाला आठवेल तीन म्हटल्यानंतर,
की जबरदस्त आत्ता सुद्धा तुम्हाला हसू येईल, चेहऱ्यावरती आत्ता हसू यायला लागले. व्हेरी गुड, वा जबरदस्त आनंद आहे. चार म्हटल्यानंतर तुम्ही दोन्ही मत सोडाल आणि एकदम नॉर्मल होऊन जाल. तीन म्हटलं की परत ती आनंदाची भावना निर्माण होईल आणि चार म्हटलं की दोन्ही मत वेगळी केल्यावरती ती भावना निघून जाईल, एकदम नॉर्मल अवस्थेत जाल. तीन म्हटलं की परत तुम्ही दोन्ही मत एकमेकांना स्पर्श कराल, जबरदस्त आनंद होईल. आणि जेवढा जास्त वेळ तुम्ही याचा वापर कराल तेवढा जास्तीत जास्त प्रत्येक वापराबरोबर तो अधिकाधिक इफेक्ट वाढत जाणार आहे. एक दोन तीन दोन्ही बोट एकत्र करायचे, हलकीशी टच करायचे आणि जीवनामध्ये अतिशय आनंदाचा विनोदाचा प्रसंग आठवतोय तुमच्या जीवनामधला जबरदस्त 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 आनंद येतोय, जबरदस्त आनंद जबरदस्त आनंद आठवतो प्रसंग काय म्हणजे काय मस्त वाटत किती आनंद झाला, अतिशय आनंदाची परिस्थिती. आठवा आठवा आठवत चला आठवत चला आठवत चला तीन म्हटलं दोन्ही बोट एकत्र आठवा आठवा आठवत जबरदस्त जबरदस्त आनंद जबरदस्त वाढत चला वाढत चला वाढत चला वाढत चला वाढत चला. चार दोन्ही बोट सेपरेट एकदम नॉर्मल, चार दोन्ही बोट सेपरेट एकदम नॉर्मल, दोन्ही बोट वेगळी केली चार म्हटल्यावर एकदम नॉर्मल असतात, चार म्हटल्यावर एकदम नॉर्मल, तीन म्हटल्यावर भरत तो आनंद आणि अधिक असेल मागच्या पेक्षा जास्त आनंद असेल. एक दोन तीन दोन्ही बोट एकत्र जबरदस्त आनंद एक्सपिरियन्स करा, अनुभव जबरदस्त जबरदस्त आनंद. वाव क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे, कंट्रोल होत एवढा आनंद वाढत चला वाढत चला वाढत वाढत बिंदास वाढत वाढत याचा फार फायदा होईल तुम्हाला जीवनामध्ये, जबरदस्त वाढत 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 चला आनंद वाढत चला वाढत चला वाढत. चार सेपरेट एकदम नॉर्मल, चार सेपरेट एकदम नॉर्मल एकदम नॉर्मल एकदम नॉर्मल, तीन बरोबर एकत्र जबरदस्त आनंद जबरदस्त वाढत 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 त्याला प्रत्येक वापरा वाढत जेव्हा जेव्हा तुम्ही याचा आनंद वापर त्या वेळेला तो आनंद वाढत जर वाढत जर वाढत जर वाढत जर जबरदस्त वाढत वाढत चार एकदम नॉर्मल दोन्ही बोट सेट एकदम नॉर्मल एकदम नॉर्मल दोन्ही बोट सेट आहे तीन बरोबर जबरदस्त आनंद जबरदस्त आनंद जबरदस्त आनंद वाढत चालाय जबरदस्त काय आनंद होतो माहिती पण जबरदस्त आनंद तीन म्हणजे जबरदस्त आनंद वाढत चालाय. चार एकदम नॉर्मल एकदम नॉर्मल व्यवस्थित दोन्ही मोठे सेपरेट तीन स्वसंवादामध्ये जाण्यासाठी तुम्ही फक्त एवढंच कराल एका शांत निवांत ठिकाणी बसाल, तीन वेळा दीर्घ श्वास आतमध्ये घ्या आणि तिसऱ्या वेळेला बाहेर सोडत असताना तुम्ही डोळे बंद करत असताना हळूवारपणे मनातल्या मनामध्ये रिलॅक्स 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 आणि तुम्ही संवादाच्या डीप अवस्थेत जा. डीप अवस्थेत जातानाच तुम्ही ठरवाल की तुम्ही संवादामधून कधी बाहेर पडायचं आणि मधल्या काळामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक सूचना घ्याल. संवादामधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल, छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, आनंदी वाटेल, उत्साही वाटेल. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्ही मास्टर त्याच्यामध्ये होत जाल. अगदी सुवर्णलता सारखे तुम्ही सहज प्रॅक्टिस करून करून तुम्ही सहज डीप अवस्थेत जाऊ शकता.
खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. मी पाच म्हटल्यानंतर डोळे उघडणार आहात, पाच म्हटल्यानंतरच डोळे उघडणार आहात. डोळे उघडल्यानंतर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल, छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, आनंदी वाटेल, उत्साही वाटेल. मी एक ते पाच अंक मोजणार आहे. पाच म्हटल्यानंतर तुमचे डोळे उघडले जातील, डोळे उघडल्यावर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल, छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, आनंदी वाटेल, उत्साही वाटेल. तीन म्हटल्यानंतर तुम्ही डोळे उघडायचा खूप प्रयत्न करा, तर अजिबात समजणार नाही. अशी प्रत्येक सूचना तुमच्या अंतर्मनात चालली आहे, त्याचा तुम्हाला खूप फायदा झालेला आहे, तुम्ही पडील होईल. तीन म्हटल्यानंतर तुम्ही डोळे उघडायचा प्रयत्न करा, पण अजिबात जमणार नाही. जेवढे जास्ती डोळे उघडायचा प्रयत्न कराल, तेवढ्या बापण्या घट्ट चिकटून बसतील एकमेकांना. जेवढे जास्ती प्रयत्न कराल, तेवढ्या बापण्या घट्ट चिकटून बसतील एकमेकांना. अजिबात उघडता येणार नाही, पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स असणार आहे. पाच म्हटल्यानंतरच डोळे उघडतील, डोळे उघडल्यावर खूप फ्रेश वाटेल, छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, आनंद वाटेल, उत्साही वाटेल. एक, बापण्या घट्ट चिकटत चालले, घट्ट चिकटत चालल्या बापण्या एकमेकांना. दोन, घट्ट चिकटत चालल्या. तीन, प्रयत्न करून बघा, अजिबात जमत नाही. जेवढा प्रयत्न करते तेवढा अधिक घट्ट चिकटत चालले. डोळे उघडायचा प्रयत्न करते, अजिबात जमत नाही, अजिबात जमत नाही. ताण द्यायचा प्रयत्न करते, अजिबात जमत नाही. जेवढा जास्ती प्रयत्न करते तेवढा अधिक घट्ट चिकटत चालले, तेवढा अधिक घट्ट चिकटत चालले. तुम्ही प्रयत्न करते, अजिबात जमत नाही. पाच, रिलॅक्स, चार, प्रयत्न थांबा, चार, बरं वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटते. म्हणजे प्रत्येक सूचना तुमच्या अंतर्मनात गेलेली आहे, त्याचा तुम्हाला खूप फायदा झाला. आजच्या सेशनचा तुम्हाला खूप फायदा झाला. मी माने सरांच्या सेशनचा तुम्हाला आतापर्यंत सगळा डेटा तुमच्या अंतर्मनामध्ये त्याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला आहे. ज्या ज्या वेळेला सेशन तुमचा चुकलेला आहे, त्याचे तुम्ही मागे नोट्स वाचून परत एकदा तुमचा सेशन कम्प्लीट करून घेतलेला आहे. आणि पुढे होणारे भविष्यातले सगळे ट्रेनिंग तुमच्या अंतर्मनामध्ये असणार आहेत, आणि त्या त्या वेळेला तुम्हाला त्या डेटाचा वापर सगळा योग्य पद्धतीने करता येणार आहे. खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, छान. जो अँकर तुम्हाला सेट करून दिलाय लाफ्टर अँकर, तो तुम्ही भविष्यामध्ये कधीही तुमच्या मनासारखी परिस्थिती जर नसेल, तर तुम्ही दोन्ही हाताची ही बोट एकत्र आणायची, सॉरी, डाव्या हाताचा अंगठा आणि त्याचं बोट एकत्र आणायचा. आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला हे दोन्ही बोट एकत्र आणाल, डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट, तर तुम्ही जबरदस्त आतमधून आनंदी व्हाल, जबरदस्त आतमधून आनंदी व्हाल. आणि दोन्ही बोट वेगळी केली की तुम्ही एकदम नॉर्मल अवस्थेत येऊन जाल. तुमचं तुम्ही ट्राय करून बघू शकता. आता दोन्ही बोट एकत्र आणणे किती जबरदस्त हास्य होते बघा, चेहरा सुद्धा खुलला लगेच, किती जबरदस्त. आणि बोट सोडून बघा, लगेच नॉर्मल होता. दोन्ही बोट एकत्र आणता, जबरदस्त आनंद होतो. दोन्ही बोट वेगळी करता, एकदम नॉर्मल होऊन जाता. तुम्ही तुमच्या भावनांवरती सहज कंट्रोल करू शकता. ज्या वेळेला मला विरुद्ध काही परिस्थिती चाललेली आहे, मला विरुद्ध काही अटमॉस्फिअर आहे, तुम्ही आतमधून स्वतः सहज आनंदी राहू शकता, सहज खुश होऊ शकता. परत एकदा ट्राय करू बघा, दोन्ही बोट एक वेगळी केली की एकदम नॉर्मल. परत एकदा एकत्र आणून बघा, वेगळी करा. हो बरं वाटतंय, शांत वाटतंय. एक, दोन, तीन, चार, पाच. कुठे एखाद्या ठिकाणी तुम्ही चाललेला, गाडीत बसलेला, बसल्या ठिकाणी रिलॅक्स करू शकता स्वतःला, संपूर्ण शरीर रिलॅक्स करू शकता. भले चार ठिकाणी आता ऑलरेडी काम करून आलं, संध्याकाळी चार वाजले, अजून दोन तास तुम्ही जाणार आहेत, यू हॅव टू बी फ्रेश, राईट. सहज तुम्ही काय करू शकता, एक मिनी नॅप काढू शकता. समोरच्या वाजता मी जायचं म्हणायचं, तीन मिनिटानंतर मी जागा होणार आहे. ओके, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. आणि याचा फायदा तुम्हाला काय होईल, बिकॉज अंतर्मन 90 पटीने मोठं आहे. इट इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. बाह्य मनाच्या 6000 पट पॉवरफुल आहे. मोठा 90%, बरोबर, 10% आणि 90%. पण पॉवर किती आहे, 6000 पट पॉवर. सो इट इज व्हेरी पॉवरफुल, यू कॅन इझिली युटिलाइज इट, राईट. आता कळत न कळत तुम्ही जर ही दोन्ही बोटं एकत्र आणली, ऍक्च्युअली चेंज युअर इमोशन्स. बट तुझं डायरेक्ट, राईट. आता
जेवढा जास्त वापर कराल त्याचा फायदा तुम्हाला अधिक होईल. कशासाठी? आता फार किती लोक लग्न झालेले जर आठवत करा पहिल्यांदा राईट. आता फॉर एक्झाम्पल आपण घरी गेलो, हा घरी जातो रोज आपल्या काही तणावाची परिस्थिती, आपण पण दिवसभर वैतागून आलेलो असतो की आपल्या डोक्यामध्ये फार कचरा असतो राईट. आता आपण घरी जाणार आणि घरातलं काहीतरी काम असतं जे आपण केलेलं असतं आणि त्याला चार दिवस झालेले असतात, आता काय होणार? भारत पाकिस्तान नुसतीच फायरिंग हवेत हा ओके नुसतीच फायरिंग चालू झाली. आता आपण आपला कचरा घरामध्ये घेऊन चालले, आपल्याला अपेक्षा असते की काय सांगून गेलं जरा काहीतरी, इकडे भाषण टोकायचं तिकडे भाषण टोकायचं, एवढ्या वेळा इकडे द्यायचं तिकडे द्यायचं, दुसरा ग्रुप इकडे चाललंय तिकडे अजून यायचं राईट यायचं तुम्हाला माहिती राईट. सो बरंच काही टेन्शन आपल्यामध्ये आणि समोरनं पण चालू आहे फायरिंग, अशा वेळेला आपला मूड तर जायला लागलाय, मग आपण सिंपल काम करू शकतो. बोल यू कॅन ऍक्च्युअली चेंज युअर मूड समोरकडे तर सुना. सी आपण कधी जर समजा समोरच्या व्यक्तीच्या आहारी आपण केलं तर प्रॉब्लेम आहे, आपण बॅलेन्स राहिलं तर अडचण आहे का? काय बरेचशा वेळेस बरेचसे प्रॉब्लेम हे तर संपतील का? आपण आपण ढासळले जातो लगेच, समोरचं काय बोलले आपण उचकतो म्हणते की नाही, त्याला उचकलंच नाही, कंट्रोलच नाही झालं. सिंपल आहे, इसको प्रॅक्टिस करू. अजून ह्याला प्रॅक्टिस रिग्रेसली करायची तर काय गोष्ट माहिती आहे, ज्या ज्या वेळेला ज्या काही घटना आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत आनंदाच्या, कुठे आहेत सगळ्या? अंतर्मनात आहेत बरोबर आहे. तर सिंपल गोष्टी आठवायच्या त्या आणि खूप आनंदाची भाव निर्माण झाली की अँकर करून घ्यायचं स्वतःला, परत इन्फोर्स करू शकता तुम्ही, इन्फोर्स करू. आज वेळ कमी आता कारण बऱ्याच गोष्टी द्यायच्या होत्या, त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी राईट, त्यात आपला मगाशी बराचसा वेळ गेला हरकत नाही. तर आपण इन्फोर्स करू शकतो ज्या ज्या वेळेला हे दोन्ही मोठे एकत्र आणली की काय होणार, ऑटोमॅटिकली ते फिलिंग तुमच्या आतमध्ये निर्माण होणार. दोन्ही बोटं वेगळी केली की रिलॅक्स. आता समजा मला स्टेजवर जायचं, आपली तर ऑलरेडी फाटली आहे बरोबर आहे ओके, इमोशनल डिस्टर्बिंग आहे ना, नेगेटिव्ह यायला लागले समजा फॉर एक्झाम्पल. आता ऑलरेडी मी डाऊनलोड केले तुमच्या काय डाऊनलोड केले, जशी तुम्ही स्टेप्स वगैरे चढायला जाणार यु विल फील मोर अँड मोर कॉन्फिडन्स, जशी स्टेप वाढत जाईल तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. इफ यू बिलीव्ह इट विल वर्क, इफ यू डोंट इट विल नॉट वर्क, सिंपल ओके राईट. कारण ते टाकायचं काम मी केलेलं आहे ऑलरेडी. आता माईक हातामध्ये घेतला किंवा काही वेळेला समोर माईक असतो, तू दोन्ही सूचना दिल्या आणि तुम्ही आयला आज माईक हातात नाही मग आपली प्रॉब्लेम असेल, तू दोन्ही दिले ओके. सो वी नो व्हॉट टू गिव्ह ओके, तुम्ही नाही सांगितलं अशा बऱ्याच गोष्टी मी टाकलेल्या आहेत. तर माईकच्या समोर उभे राहिला किंवा माईक हातात धरला की अजून जास्त कॉन्फिडन्स वाढलेला असेल अँड यू कॅन कॅप्चर द क्राऊड, म्हणजे तुम्ही लोकांवरती हावी होऊ शकता इझिली राईट. येस ऑर नो ओके. सो ऑलरेडी आता डाऊनलोड आतमध्ये आहे, तुम्हाला काही आठव नाही आठव काम करेल नाही भूल जाऊ सकतो, अनालिसिस बंद करा का, जे करायचं ते ऑलरेडी झालेलं आहे. येस ऑर नो ओके. नाउ लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट, सगळ्यांचं लक्ष इकडे जाईल ना, जाईल ना लास्ट मध्ये. सगळ्यांना दिसतोय चष्मा वगैरे तुम्ही परत ठेवला असं इकडे जाय गॉगल सबको दिख रहा है? एक तक लक्ष दे इकडे, एक तक लक्ष द्यायचं एक टक, पाहुण्यांवर पापण्यांचा ताण वाढू दे, पापण्या हलवायचं नाही, पापण्या हलवायचं नाही, एक टक बघायचंय, एक टक बघायचं. संपूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे केंद्रित असणार आहे, नजर तिकडे असणार आहे, संपूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे, नजर तिकडे, माझी प्रत्येक सूचना तुमच्या अंतर्मनात चालली आहे, अंतर्मनात चालली, अंतर्मनात चालली आहे, अंतर्मनात चालली, अंतर्मनात चालली, अंतर्मनात चालली, अंतर्मनात चालली आहे. तत्काळ इन्स्टंटली हिप्नोटाइज होणारा ताण वाढत चाललाय, एका सेकंड मध्ये समोरचे गाढ अवस्थेत जाणार, एक्सपेक्टेशन वाढत चाललंय. समोरच्या डीप अवस्थेत जा, कोबर वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. मी 10 पासून 0 पर्यंत अंक मोजते, प्रत्येक अंकासोबत तुम्ही अधिकाधिक समोरच्या खोल अवस्थेत चालेला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. गाढ स्वभाव, शांत स्वभाव, रिलॅक्स स्वभाव, कोबर वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, खूप वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स. ज्या ज्या सूचना मी तुमच्या अंतर्मनामध्ये दिल्या त्या तंतोतंत तुमच्यावरती काम करणार आहे. यू आर व्हेरी ग्रेट पर्सन. ज्या ज्या डेटा मी आज तुम्हाला दिलेला तुमच्या अंतर्मनामध्ये प्रोग्राम केलेला आहे तो तसाच आहे, चांगलाच काम करणार आहे. खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. मी 5 म्हटल्यानंतर तुमचे डोळे उघडतील, समोरातून पूर्ण बाहेर या, समोरातून पूर्ण बाहेर या. 5 म्हटल्यानंतर
तू फ्रेश वाटेल छान वाटेल रिलॅक्स वाटेल आनंदी वाटेल उत्साही वाटेल तू फ्रेश वाटेल छान वाटेल रिलॅक्स वाटेल उत्साही वाटेल आनंदी वाटेल एक दोन तीन चार आणि पाच ओके जो एक्सपीरियंस करना था कर दिया टेस्ट ड्राइव लेना था ले लिया मैडम कैसा वाटे तुम्हारा हाउ डू यू फील छान वाटे गुड थैंक यू ये शास्त्र खूप सोपं आहे लोक अवगत करतात ते इट्स व्हेरी इजी अशा गोष्टी होऊ शकतात तर कशाला एवढे कॉम्प्लिकेशन मध्ये जायचं अशा गोष्टी होऊ शकतात आयुष्यामध्ये इट हॅपन्स लाईक दिस राईट ओके ह्याचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करा ऑलरेडी जे तुम्हाला बेसिक द्यायला पाहिजे मला माहिती आहे मी इथे चारच तासासाठी आहे पण लाईफ लॉंग तुम्ही जरी माझ्यासमोर कधीच नाही आलात तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून ऑलरेडी मी तुम्हाला अँकरिंग काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत त्या अँकरिंगचा वापर तुम्ही केला तर डेफिनेटली सायकल एकदा शिकवली बॅलन्स जात नाही आता तुम्हाला कळलं येस ऑर नो आता तुम्हाला काय करायचंय रोज वापरा ना रोज वापरा सायकल आता एकदा शिकलो बरं का पण मग त्याचा सराव पाहिजे ना म्हणून सरावासाठी सुद्धा डाउनलोडिंग ऑलरेडी दिले समोरच करायचं काय करा सिम्पल गोष्ट काय करणार आपण आधी बसूया असं कल्पना करा ओके सिम्पल स्वसमोर कसं जायचं तीन वेळा श्वास आत घेणार आणि बाहेर सोडणार ओके एकदम रिलॅक्स सॉरी एकदम सेफ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घरात सांगायची की मी समोरात चाललोय ओके किंवा मी रिलॅक्स होतोय एवढं समोर सांगू नका बाकीच्या लोकांची तुमच्या डोक्यात जायला लागेल मी जरा शांत बसतोय मला डिस्टर्ब करू नका मेडिटेशन करतोय ध्यान करतोय काही विषय काही पण सांगू शकतो जरा मी कल्पना करायला बसलोय कुणावर बसलाय नाही कल्पना करायला बसलोय ओके जे सांगायचे तुम्हाला जे योग्य वाटते तुमच्या आसपास ते सांगून टाका का कारण तुम्ही असं डीप अवस्थेत आणि तुम्हाला कोणतरी येऊन ते हलवणार काय हलव काय हलव बघा काल बरा होता कालच भाषण टाकून आला असं नको व्हायला तुम्ही सांगून ठेवा कारण तुम्ही कदाचित समोर डीप असेल जाल आणि त्यामध्ये काय झालं सुवर्ण है ना बघा आता राईट तर सांगा तात्पर्य काय सांगा लोकांना आपल्या घरातल्या ना की मी रिलॅक्स होणार आहे अगदी वाहनात जरी आपण बसलो आहे ना आपल्या बरोबर कोणतरी असतात तुम्हाला काय सांगायचं जाऊ दे आपण आपलं लगेच रिलॅक्स होतो तुम्हाला डिस्टर्ब करणार तुम्ही काहीतरी सूचना घेत असणार तुम्हाला ती भीतीची सूचना प्रोग्राम होईल लक्षात या काय होणार ऍक्च्युली प्रॉब्लेम काय की कोणतरी तुम्हाला हटवलं हलवलं काही केलं त्यावेळेला तुमची जी भावना असते ना ती भीतीदायक भावना असेल आश्चर्याची भावना असेल ती कोरली जाणार अंतर म्हणून कारण तुम्ही ऑलरेडी स्टेट मध्ये आहात ना त्या म्हणून लोकांना सूचना द्यायची आपल्या आजूबाजूला की मी 10-15 मिनिटं रिलॅक्स करेन मला हाक सुद्धा मारायची नाही आणि कृपा करून जाहिरातीचा टीव्ही बंद करा नाही त्या सगळ्या जाहिराती कुठे कारण नसताना ना नेगेटिव्हिटी आतमध्ये म्हणून शांत ठिकाणी सांगितले घरामध्ये शांतता आहे असं नाही तर भांडते कोणतरी बाजूला आणि ते सगळं अंतरणात चालेल तुम्ही कुठल्या कुठल्या भांडायला चालू कसं भांडायचं तर मला आतमध्येच उपलब्ध आहे ऑलरेडी काही लोकांना असतं तर असं काढता येईल राईट तुम्ही शांत बसणार ओके रिलॅक्स बसणार आणि सूचना कशा घेणार सूचना घ्यायच्या अगोदर काय कराल की ठरवा कशा जरी सूचना घ्यायच्या फॉर एक्झाम्पल सूचना लिहून काढल्या दोन सूचनांच्या 50 सूचना एकत्र नको आता अख्खा आयुष्य बिघडले पाठीमागचं लगेच एका सूचनेमध्ये हे की नाही राईट तसं नाही तर ठराविक तुम्हाला प्रायोरिटी काय आता तुम्हाला जास्ती त्रास कशामुळे होतोय त्याच्यासाठी पॉझिटिव्ह सूचना घ्यायच्या भीती वाटत नाही असलं बोलायचं नाही माझा कॉन्फिडन्स वाढलाय आत्मविश्वास वाढलाय सबलीकरण वाढलाय संभाषण जे काय ते वाढवायचं आपल्याला राईट नकार म्हणजे काढायचं नाही त्याच्या अपोजिट काय ते लिहून काढा ते वाढवा ओके त्या सूचना लिहून घ्यायच्या समोर आता तुम्ही डोळे बंद करायचे बरोबर आहे काय घ्यायचं ते माहिती पाहिजे आधी ते एकदा लेखनाने काय होईल ते आपल्याला कळेल की या सूचना मी आता घेणार आहे सिम्पल डोळे बंद करायचे नाही बसायचे एकदम सोडून दिसत रिलॅक्स होऊन जायचं आम्ही चालता बोलता रिलॅक्स होतो अशा मला दिवसभर पण मारला तर तीन तीन दिवस दोन दोन दिवसभर मॉर्निंग टू इव्हनिंग राईट ट्रेनिंग सध्या वगैरे तर आम्ही स्वतःला सूचना घेतो आता चालत असताना सूचना घेतो की
जेवढी पावलं जास्ती चालेल तेवढं रिलॅक्सेशन वाढत चालेल. रिलॅक्सेशन पण बिलीव आहे ना, क्रिटिकल फिल्टर काम की नाही राहते. आणलं तर मग प्रॉब्लेम पाहायला नको आहे ना. प्रॉब्लेम मग रिलॅक्स वाटतं, रिलॅक्स होतं राईट. आता मी काय केलं, तीन वेळा श्वास आतमध्ये घेतला, तीन वेळा बाहेर सोडला, तिसऱ्यांदा बोल बाहेर सोडताना मी काय केलं, आपले आप डोळे जळवतं, नॅचरल टेंडन्सी आहे. आणि बघताना थोडस वरती 45 degrees मध्ये व्हायचं, समोर नाही 45 मध्ये असं बघितल्यानंतर थोडा आता स्पॉट थोडा वरती आहे, तुम्ही खाली बसलाय ताण वाढतच जाणार आहे. ओके, तर तुम्ही सुद्धा काय करा, थोडस वरच्या बाजूला बघणार आणि मग तीन म्हटल्यानंतर पापण्या बंद करणे, श्वास बाहेर सोडणे आणि आतमधल्या आतमध्ये काय म्हणणार तीन वेळा, आणि अग्रेसिव्ह रिलॅक्स ठेवू, रिलॅक्स कमांड दे. आता मी कसं कमांडिंग नेचर मध्ये बोललो तुमच्या, कारण नंतर मला कमांडिंग नेचर कळतं कोणाचं, हिप्नॉटिस्ट सर, पण आपल्या भाषेत सगळ्याच कळतं त्याला. ओके राईट, बरं तुमचं मन इकडे तिकडे भटकू नये, तुम्ही बरेच लोक प्रश्न विचार द्या, तर त्यासाठी मला ते टोन वाढवा लागतो, कमी करावं लागतो वगैरे वगैरे, कुठे प्रेस पॉस वगैरे राईट. आता ह्याला हिप्नॉटिक व्हॉइस म्हणतो आपण. तर तुम्ही काय करणार, श्वास सोडताना डोळे बंद करत असताना तीन वेळा म्हणा आणि लगेच शरीर येतं रिलॅक्स. पहिले शरीर रिलॅक्स करा, बॉडी आपण आप रिलॅक्स होऊन जायला पूरा, उसके बाद माइंड रिलॅक्स होणार. आणि मग सूचना आठवायच्या, त्याच्या आधी तुम्ही काय म्हणता, 3 मिनिटांनी बाहेर निघाली, समोरच्या 4 मिनिटं आपल्या आतमध्ये ऑलरेडी बायोलॉजिकल क्लॉक आहे. सकाळी गजरच्या अगोदर जाग येते, त्याच वेळेस जाग येते, है की नाही, बरोबर. म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक चालू आहे, 5 ला उठायचे, इकडे जायचे, तिकडे जायचे, 2 ला उठायचे, जे काय असेल ते. आता ऑलरेडी समोरच जत्रा आपण सूचना घेऊन चाललोय की मला 3 मिनिटात बाहेर यायचं, 5 मिनिटात बाहेर यायचं, आणि त्यामधल्या काळात काय करणार, आनंदाने नुसता घ्यायचा, आनंद तर होणार आहे, नुसते असे थांबले तरी शरीर पूर्ण रिलॅक्स होणार आहे, स्नायू वगैरे सगळे रिजनरेट होतील. सूचना घेणं फार महत्वाचं, म्हणजे सूचना घ्यायच्या व्यक्तीमध्ये विकासासाठी राईट. हे तंत्र जर तुम्ही कुठेही वापरलं, कशासाठी वापरलं, फक्त पॉझिटिव्ह गोष्टीसाठी, तर यू कॅन अट्रॅक्ट सक्सेस इन युअर लाईफ, आसानीच होऊ शकतं राईट. और दुसरी बात आहे, इसको और अँकर करो, मजबूत करो. आमच्याकडे आता आमच्या ग्रुपमध्ये आम्ही एवढे फॅन्टॅस्टिक रिझल्ट बघतो ना, की सुवर्ण मॅडम ऑफिस मध्ये बऱ्याच वेळा वापरतो, कारण त्याला मला फेस करावं लागतं सांगा. ओके, म्हणजे माझा इकडे टेम्पो चढला की मॅडम हसायला लागतो, नाही ना आपल्याच टेक्निक, ती टेबलाच्या खाली असं करून बसली असेल, बर आपल्याला लक्षात बस एवढं राईट. बाहेर तिचे राशी सोडून जाते, परत हे पाहिजे तर इट कॅन बी कंटिन्युअसली डेव्हलप राईट. असे बरेच गोष्टी तुमच्या अंतरमनाच्या आधारे तुमच्या प्रोग्राम करू शकता. बाय द वे गुड टॉक, म्हणजे आज खूप चांगल्या पद्धतीने मला तुमच्यासमोर आनंद वाटला, ऍक्च्युअली तुमच्याशी इंटरॅक्शन करताना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची मंडळी सगळी एकत्र आली. बऱ्याच वेळेला मार्केटिंगची असतात, स्टुडंटच असतात किंवा बिझनेसमॅनच असतात, असे आता खूप वेगळ्या वेगळ्या फॅकल्टी, कुणी अभ्यासाचं पण भागाशी काहीतरी बोललो, सो स्टुडंट हाऊस वाईफ सगळे आपण एकत्र बसलो. इट वॉज लवली टॉकिंग टू यू, खूप आनंद मिळाला राईट. आणि थँक्स थोडस इलॅबरेट केल्याबद्दल, की जेणे मला जास्ती प्रकाश टाकता आला तुमच्यावरती, जे ते थोडं जे सांगणार होतं ते आपण जास्ती गोष्टी सांगितल्या मॅडम मुळे राईट. सो थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द बेस्ट, लव्ह यू.